लासू स्टेशन येथील भानवाडी गावामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नाही, गावात विकास कामे करा, अन्यथा 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन भानवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत सावंगी, हर्सूल, दायगाव आणि भानवाडी ही गाव त्यात येतात. परंतु भानवाडी येथील ग्रामस्थ म्हणतात की 1965 पासून आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आहे, परंतु अद्यापपर्यंत गावाअंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय, रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सार्वजनिक दिवाबत्ती, लाईटची व्यवस्था, हायमास दिवे, 14व्या वित्त आयोगातील दलित वस्ती सुधार योजनेतील योजना यापैकी किरकोळ काम वगळता भानवाडी गाव विकासापासून कोसों दूर असल्याचे वाटते. सध्या गावात पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसाला होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच गावातील शाळेतही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. ग्रामपंचायतीने आमच्या गावाला सापत्नपणाची वागणूक न देता विकास कामे त्वरित हाती घ्यावी, अन्यथा 26 जानेवारीला आम्ही पालकमंत्र्याला निवेदन देऊन भानवाडी ही स्वातंत्र्य ग्रामपंचायत करावी अशी मागणी करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आपल्या भानवाडीला काय काय सुविधा पुरवले? 1965 पासून ग्रामपंचायत स्थापित लासू स्टेशनला झाली आहे आणि हे भानवाडी येथे ग्रामपंचायतला ग्रुप ग्रामपंचायतला अटॅच आहे. शासनाची एकही निधी इथपर्यंत आलेली नाही. या गावाला रोड नाही आहे, नाले नाही आहे, आखी नंतर लाईट नाही, पाणी नाही आणि इथली सरकारची कुठलीही योजना या भानवाडीला आलेली नाही आहे. आणि इतक्या वर्षापासून आम्ही ग्रुप ग्रामपंचायत फक्त ते लोक येतात मतदान मागतात आणि मतदान झाल्याच्या नंतर त्यांची पोळी भाजून गेल्यानंतर ते या गावात येतही नाही. आणि जर आमचा विकास होत नसेल तर आम्हाला त्या ग्रामपंचायत मधून, लासू स्टेशनच्या ग्रामपंचायत मधून आमचं गाव ग्रुप मधून कट करण्यात यावं अशी माझी अपेक्षा आहे. स्वतंत्र आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे का आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत बांधण्यात यावं. आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय ते तुमचं भानवाडी हे गाव याचं अंतर किती असेल? साधारण 3 किलोमीटर अंतर. या 4 वर्षामध्ये जसे 4 वर्षामध्ये मोदी सरकारचं जसं राज्य आलं ते काही आली नाही आतापर्यंत. आणि धान्य किती दिवस आले? दोन तीन महिन्यानंतर एकदा राशन येतं आणि एक दिवस वाटप होती त्याची. दुसऱ्या दिवशी लगेच भेटणार नाही तुम्हाला. 12 किलोच्या वर देत नाही. काय राशन कार्ड फेकून देऊनचे लोक राशन कार्ड 10-12 किलो पण काही लोकांना कट्टे जाते. याबाबत उपसरपंच तथा या वार्डाचे सदस्य गणेश व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता गावातील 8 दिवसाला 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा मी स्वतः जाऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि मंजूर आराखड्यात घरकुल, अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा हे विषय मंजूर असल्याने लवकरच गावात विकास कामे सुरू करणार असल्याचेही सांगितले. ग्रामस्थांची अशी मागणी किंवा एक रोष आहे की गावामध्ये 8 ते 15 दिवसाला पाणी येते, 15 दिवसानंतर किंवा येतच नाही. येत असं नाहीये. माझ्या ऑफिशियली रेकॉर्डवर मी तुम्हाला सगळं दाखवतो. मी 10-11 दिवसाला आम्ही तिथं टँकर पूर्तता करतो आणि एका वेळी आम्ही 3 टँकर नेतो. त्याच्यानंतर आमचं तिथं एक बोर चालू आहे आणि एक स्वतंत्र माझा तिथं कर्मचारी मी नेमणूक केलेली आहे. तर ते काही राजकीय लोक समजा काही असतील ते मला त्याचं बोलायचं नाही आणि काही सूचना असतील मी गाव तिथं बैठक घेऊन त्याच्यावर मी पुरेसं काय असेल ते निर्णय घेईन. सिमेंट रस्ता किंवा इंदिरा आवास घरकुल असेल किंवा रमाई माता घरकुल योजना असेल याविषयी पण त्यांची थोडी नाराजी. बाबा घरकुल योजना पण आमच्या कारणच झाले नाही आता. ज्या कुटुंबियामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुटुंब एका घरात 3-3 लोक समजा प्राधान्य दिलंय, जे 26 लोकांचा आपण सर्वे केलाय त्यामुळे त्यांचे नाव आहे. आता जर त्यांचं जे गायरन जमीन आहे आणि अनाधिकृतपणे दादाहून त्यांनी ताबा केलेला आहे त्याचा आट आम्ही तितकं देऊ शकत नाही. घरकुलाला लागणारी जागा ही देणं ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने आम्ही त्यांना जसं घरकुल त्यांचं आता मंजूर होती ज्याचे ज्याचे झाले लासूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत ज्याचेही झाले त्याला जागा नाही अशा लोकांना आपण भानवाडीला जागा दिलेली आहे आणि पुढे सुद्धा देतच आहोत. परंतु गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्या या बोलण्याला अर्थ प्रत्यक्ष विकास काम झाल्यावरच येईल असे वाटते. लासूरहून अनिरुद्ध भारद्वाज, AIN News, औरंगाबाद.